मुंबईत सोमवारी पहाटेपासून तोक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत होता, त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. यालाच पलटवार करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना सुनावला आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात काय बदल होणार का याची चर्चा सुरू झाली असतानाच राष्ट्रवादीने चांगला समाचार घेतला आहे. तुफान तो ईश्वर में अक्सर आता है, देखे अब के किसका नंबर आता है, असा मजकूर या ट्वीट मध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायचं आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय. तसेच या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार असे काही प्रश्न अमृता फडणवीस यांच्यावर ट्विटरमुळे उपस्थित झाले आहे. महाराष्ट्रातील महापूर असो, कोरोना सारखी महामारी असो की वादळ असो, महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो, लढतो आणि जिंकतो सुद्धा. कारण तुफा तो इस शहर ने अक्सर जला है, महाराष्ट्र इसके साथ हमेशा खेला है और साथ में हिंदुस्तान भी संभाला है. ब्यूरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.